नमस्कार, एमबी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। एमबी न्यूज आपलं न्यूज आपला हक्काचा चॅनल। आज आहे रंगभूमी दिन, तर त्या निमित्ताने केलेली ही स्पेशल न्यूज। 27 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो। 1961 मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती। पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला। त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा केला जातो। या निमित्ताने जगभरामधील नाट्य जगतातील महत्त्वाचे एक व्यक्ती संदेश देते। हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे। व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला, यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजी मध्ये थिएटर आणि मराठी मध्ये त्याला रंगभूमी हा शब्द वापरतो। रंगभूमी, नाट्य संहिता, नाट्य दिग्दर्शक, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंदिर, रंगमंच, या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडीत आहेत। पूर्वी आजच्या सारखे रंगमंच नव्हते, तेव्हा एखाद्या मैदानामध्ये रंगमंदिर उभारले जात होते। पुढे हळूहळू आजच्या सारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली। वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत, तसेच कोकणातील दशावतारी नाटके, तमाशा, बहुरूपी, वीरकथा, देवासूर संग्राम, तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली। मराठी रंगभूमीला सुबीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारूड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती। त्यानंतर नाटक या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांची भरभक्कम पाठबळ दिले आणि त्यामुळे ती रंगभूमी बहरली। साहित्य संस्कृती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात दमन झाले। यापूर्वी संस्कृती व वाङ्मय क्षेत्रामधील गुरुंना विलक्षण प्रतिष्ठा दिली गेली, मात्र सरकारला भय वाटत होते की लेखणीची ताकद सत्ता उलटू शकते। या भयापोटी सरकारने लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळ चेपी केली। म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आणि संविधानाच्या आधाराने लेखकांना भूमिका घ्यावी लागली। सरकार योग्य दिशेने असेल तर भय वाटण्याचे कारणच नसते। तसेच निकोप सांस्कृतिक वातावरणासाठी राष्ट्रीय पातळीवर संस्थात्मक उभारणीची गरज आहे। मराठी रंगभूमीचा उद्धार केला पाहिजे अशी तोंडाची बाब आपण सतत दवडतो, पण रंगभूमीसाठी प्रत्यक्षात काय करतो? गेलेले सुवर्ण दिवस आठवण्याशिवाय रंगभूमीच्या उत्कर्षासाठी काय करतो का? हा चिंतेचा विषय आणि चिंतनाचा विषय आहे। सर्व रंगकर्मींना रंगभूमी दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। तुम्ही तुमची कला कुठे असला तरी जोपासत राहा आणि त्याला वृद्धिंगत करा।